विषय नव्हता काढला. काल पाच पानी पत्र लिहिलं उपराष्ट्रपतींना आणि काय लिहिलं राऊतांनी की माझा मुलींचं लग्न झालं. त्या लग्नात तो डेकोरेटर होता. त्याने इतिनी बोलवलं, त्याच्या डोक्यावर रिव्हॉल्वर ठेवली, पिस्तूल ठेवली आणि सांगितलं ऐसा स्टेटमेंट दो. राऊत साहेब आम्ही तुमच्या मुलींचा लग्नासाठी शुभेच्छा देतो, आयुष्य पुढच्या जीवनासाठी शुभेच्छा देतो. आम्ही कुठल्या तुमच्या डेकोरेटरचं नाव घेतलं होतं का? घेतलं होतं का किरीट सोहळ्याने घेतलं होतं का? नाही ना. आता राऊतांनी नाव घेतलंय तर मला आता सांगावं लागणार ना. राऊत साहेब कुठल्या कुठल्या हॉटेलमध्ये मुलीचा लग्नाचे कार्यक्रम झाले तुम्ही सांगणार का? मला हिशोब द्यावा लागणार. ऑडिट मी करू का? करू का राऊत? हिंमत असेल संजय राऊत उत्तर द्या. कुठला कुठला लग्नात कार्यक्रम झाले, कुठला कुठला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कार्यक्रम झाले, कुठला कुठला डेकोरेशनला किती लाख रुपये दिले, किती लाख खर्च झाले, त्यांना किती पैसे तुम्ही दिले, डेकोरेटरला किती पैसे दिले सांगा ना. कितीचं बिल आलं? संजय राऊत माफिया साहेब हिशोब तर द्यावा लागणार आहे. 55 लाख चोरी ते परत करायला लावले की नाही? कोण बघतो गेलं होत पाठच्या दारातून ईडीच्या ऑफिस मध्ये? कोण गेलं होत 55 लाख परत? कोणी गेले? ते चोरीचे पैसे कुठून आले होते? राऊत साहेब तुमचा एक पार्टनर जेलमध्ये आहे की नाही मला सांगा. आहे की नाही? गेल्या आठवड्यात पकडलं ना प्रवीण राऊत. 1037 कोटीचा घोटाळा. आता बघा मी आचारसंहितेला भंग करतो. एमडीआवाले आता माझ्यावर फटाफट बघा तुम्ही. राऊत काय भीती कुणाची वाटते? ईडीची वाटते, किरीट तुम्ही वाटते, कुणाची वाटते? राऊतांना संजय राऊतांना भीती प्रवीण राऊतची वाटते. जेलमध्ये काय काय सांगतो ईडीला त्याची भीती वाटते.